साखर धोरणाने रेंगाळलेला ऊस उद्योग थेट इथेनॉल निर्मिती धोरणाने जोमात येणार आहे असे जैव इंधन शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. साखर धोरणाने रेंगाळलेला ऊस उद्योग थेट इथेनॉल निर्मिती धोरणाने जोमात येणार आहे. देशातील तोट्यात असणाऱ्या आणि कर्जबाजारी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना नवीन धोरणाचा लाभ होण्यासाठी येत्या 2018-19 गळीत हंगामात महाराष्ट्र व उत्तर प्रदेशातून थेट इथेनॉल निर्मितीचे कारखाने सुरू होण्यासाठी उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाकडे तत्काळ प्रयत्न करावेत. तसेच हे इथेनॉल निर्मितीच्या कारखान्यांचे परवाने सहकारी साखर कारखानदारांना न देता खाजगी औद्योगिक कंपन्यांना देण्यात यावेत अशा आशयाचे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय अन्नमंत्री रामविलास पासवानजी, उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात असल्याची माहिती श्यामराव देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली. 27 रुपये पेट्रोलची किंमत 76 ते 80 रुपये असताना इथेनॉलची किंमत फक्त 27 होती. ती वाढविण्यासाठी दिल्लीमध्ये या 2 सभा झाल्या, त्या सभेमध्ये मी मांडणी केली आणि तो ठराव मंत्रिमंडळापुढे केंद्राच्या गेला आणि मोदी सत्तेत आल्यानंतर तो ठराव आधीच्या सरकारने तो ठराव माझा पहिल्या क्रमांकावर होता. त्यांनी मंत्रिमंडळाने त्याच्यावर निर्णय घेतला नाही. नंतर मोदी सत्तेत आल्यानंतर आम्ही दिल्लीला जाऊन पत्र दिलं आणि तशा प्रकारचा निर्णय 27 किंमत 48 रुपये पन्नास पैसे ही एक महत्त्वाची गोष्ट. देशपातळीवरची आमच्या संघटनेनं इथेनॉलची किंमत वाढवून देणार यश मिळवलेलं आहे. आता हे ऊसापासून इथेनॉल केलं पाहिजे तर त्याच्यासाठी अनेक बैठका दिल्लीमध्ये झाल्या आणि मांडणी केली. तर पासवानांच्या बैठकीमध्ये माझा ठराव हा थेट शेतमालापासून इथेनॉल हाच उसाच्याच असो सर्व शेतमालावर उत्पादन खर्च आणि नफा देणारा हा मुद्दा आहे. यावेळी महिला आघाडी राज्याध्यक्षा सुजाता देसाई उपस्थित होते.